आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत काँग्रेस कार्यालयाचे थाटात उद्घाटन, काकासाहेब पाटील यांना वाढता पाठिंबा. कोगनोळी येथील शिवाजी चौकात काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते फित कापून तसेच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नामदेव दाभाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, निपाणी परिसरातून काकासाहेब पाटील यांना पाठिंबा वाढत असून सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. निपाणी परिसरात शाश्वत कामे होण्यासाठी तसेच सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी काकासाहेब पाटील निवडून येणे काळाची गरज आहे. काकासाहेब पाटील आमदार झाले तर सामान्य जनता आमदार होईल असे प्रतिपादन पाटील यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, मारुती कोळेकर, कृष्णात खोत, अमोल पोवाडे, जहांगीर कमते, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, के डी पाटील, सुरेश पाटील, जगन्नाथ खोत, मानव जगताप, यशवंत माने, रावसाहेब चौगुले, अशोक मगदूम, बाबासाहेब आवटे, केशव पाटील, बशीर गडवाले आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.